ओम नमः शिवाय। द सिक्रेट्स ऑफ शिवा पार्ट टू मध्ये मी सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आहे। द सिक्रेट्स ऑफ शिवा पार्ट वन मध्ये आपण जाणून घेतले की भगवान शंकराचे शिवलिंग स्वरूपामध्येच का पूजन केले जाते, भगवान शिवलिंगाचा विशिष्ट असा आकार का आहे आणि त्या आकाराचे वैज्ञानिक आणि पौराणिक काय महत्त्व आहे हे आपण भाग एक मध्ये जाणून घेतले आहे। भाग दोन हा मी मराठीतून सर्व मैत्रिणींसाठी करते आहे। या भागामध्ये आपण जाणून घेऊया की भगवान शंकराचा जन्म कसा झाला, याबद्दल अनेक कथा आणि आख्यायिका आहेत। त्यातील सर्वात महत्त्वाची अशी आख्यायिका द सिक्रेट्स ऑफ शिवा मध्ये दिलेली आहे, तीच मी इथे तुमच्या समोर शेअर करते। त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी या जगाची निर्मिती केली असे म्हटले जाते। त्यातील महेश म्हणजेच भगवान शंकर हे होत। शंकर देवाचे महत्त्व सर्व देवतांमध्ये सर्वात जास्त आहे। महादेव म्हणजेच सर्वात महादेव किंवा महान देव म्हणून देखील शंकराला ओळखले जाते। भगवान शंकराचे केस हे मनाचे प्रतीक आहे। त्यांचे त्रिशूल हे मनावर नियंत्रण करतो। त्यांचे ध्यान हे शांततेचे प्रतीक आहे आणि त्यांच्या गळ्यातील सर्प हा आपला अहंकार त्याग करण्याचे प्रतीक आहे। भगवान शंकराच्या दैवी सामर्थ्याबद्दल काही वेगळे सांगायची गरज नाही। जगातील सर्व दृष्टांचा नाश करणारी देवता म्हणून त्यांची आगळी वेगळी एक ख्याती आहे। विविध पौराणिक पुरावे आणि श्लोक आहेत जे भगवान शिव यांच्या अस्तित्वाबद्दल विविध कथांचे वर्णन करते। आश्चर्याची बाब म्हणजे प्रत्येकाने काहीतरी वेगळेच त्यांच्याबद्दल लिहिले आहे, पण आज जी कथा मी आपल्यासोबत शेअर करते आहे ती द सिक्रेट्स ऑफ शिवा या पुस्तकामधनं तसेच विष्णुपुराणमधून करते आहे। भगवान शंकराच्या कथा वाचताना किंवा ऐकताना आपल्या मनामध्ये नेहमीच प्रश्न पडत असेल की भगवान शंकराचे वडील कोण होते, याबद्दल इथे एक कथा आहे। एकदा पार्वतीजीने शंकरजीला प्रश्न केला की तुमचे वडील कोण आहेत, यावर उत्तर देताना शिवजी म्हणाले माझे वडील भगवान ब्रह्मा आहेत। भगवान शिवांना जेव्हा प्रश्न करण्यात आले की तुमचे आजोबा कोण आहेत, त्यावर त्यांनी उत्तर दिले माझे आजोबा हे भगवान विष्णू आहेत। त्यांना परत विचारण्यात आले की तुमचे पंजोबा कोण आहेत, यावर ते खूपच वेगळे उत्तर त्यांनी दिले आणि हसून म्हणाले की माझे पंजोबा हे मी स्वतःच आहे। हेच आपल्या प्रश्नाचे देखील इथे उत्तर आहे। भगवान शंकर यांच्या जन्माविषयी बऱ्याच काही मनोरंजक कथा आहेत, त्यातील एक कथा मी आपल्यासमोर सर्वप्रथम मांडते आहे। शिवजीला संहारक म्हणून दर्जा मिळालेला आहे। भगवान शिवशंकराच्या जन्मासंबंधी जे काही रहस्य इथे आपण उलगडतो आहे। एकदा ब्रह्माजीला एका मुलाची आवश्यकता होती, तेव्हा त्यांनी तपस्या केली। तेव्हा अचानक एक रडणारा लहान मुलगा शिव म्हणून त्यांच्या पुढे प्रकट झाला। ब्रह्मदेवाने शिवला रडण्याचे कारण विचारले, तेव्हा ते म्हणाले माझं नाव ब्रह्मा असे नाही म्हणून मी रडतोय। तेव्हा ब्रह्माने शिवजीचे नाव रुद्र असे ठेवले। रुद्र या नावाचा अर्थ होतो रडणारा, तांडव करणारा, उत्पात माजवणारा। पृथ्वीच्या उत्पत्तीपूर्वी सर्व ब्रह्मांड हे जलमय होते आणि या जलामध्ये विष्णूजी सर्पावर बसून होते आणि विष्णूच्या नाभिकमलातून ब्रह्माजीची उत्पत्ती झाली। एकदा ब्रह्मा आणि विष्णू यामध्ये श्रेष्ठतेविरुद्ध वाद निर्माण झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की त्यांच्यामध्ये भांडणे व्हायला सुरुवात झाली। असे होत असतानाच अचानक एक महातेजस्वी अग्निस्वरूप खाम दोघांमध्ये प्रगट झाला। हा खाम इतका मोठा होता की तो एका क्षितिजापासून दुसऱ्या क्षितिजापर्यंत होता आणि त्याचा आधी आणि अंत दिसतही नव्हता। हा प्रचंड खांब अचानक समोर प्रकट झाल्यामुळे दोघेही देवता
बुचकळ्यात पडले आणि विचार करू लागले. तेवढ्यातच आकाशवाणी झाली आणि आवाज आला की तुम्हाला जर आपले श्रेष्ठत्व सिद्ध करायचे असेल तर तुम्ही या खांबाची सुरुवात आणि अंत कुठे आहे हे शोधून काढा. मग काय, ब्रह्माजी आणि विष्णूजी फार खुश झाले आणि त्या दोघांमध्ये स्पर्धाच जणू निर्माण झाली. ब्रह्माजी आणि विष्णू यांनी खांबाचा अंत आणि सुरुवात शोधून काढण्याचे ठरवले. ब्रह्माने हंस पक्षाचे स्वरूप घेऊन ते वरती वरती उडत जाऊन खांबाचा शेवट पाहण्यासाठी निघून गेले. तर भगवान विष्णू हेही वरा रूप घेऊन खांबाची सुरुवात कुठे आहे हे शोधण्यासाठी अगदी विरुद्ध दिशेने क्षितिजाकडे झेपावले. दिवसामागे दिवसे गेली, वर्षामागे वर्ष, असे कित्येक वर्ष, शतके, दशके निघून गेली. शेवटी विष्णूजी वरती आले आणि म्हणाले की या खांबाची सुरुवात कुठेच नाही. मी फार अहंकारी आणि मूर्ख होतो. भगवान ब्रह्मा हे वाटेतच होते. त्यांनी विष्णूचे हे म्हणणे ऐकले. पण जेव्हा ते वापस आले तेव्हा विष्णूला आपले श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी ते म्हणाले की मी या खांबाचा अंत शोधून काढला आहे आणि तो मला सापडला देखील आहे. भगवान ब्रह्म मोठे धूर्त होते. ते लबाडपणे म्हणाले, खांबाचा शेवट हा मी तुला नक्की सांगेल. त्याचवेळी अचानक अग्निस्वरूप खांबातून फुटून एक तेजस्वी मूर्ती बाहेर आली आणि ती म्हणजे शिव. त्यांनी म्हटले की हे खांब म्हणजे दुसरे काही नसून शिवलिंग होते आणि मी म्हणजे शिव आहे. माझा कुठलाही आकार नाही, मी निराकार आहे, मी अनादि देवदेवता आहे. माझा कुठलाही आदि किंवा अंत नाही. ब्रह्माच्या खोटेपणाचा राग येऊन भगवान ब्रह्माला फटकारत ते म्हणाले की तुम्ही अजूनही देवरूपाला फार दूर आहात. तुम्ही स्वतःला आणखीही मोठे समजता. तुम्ही जगत निर्माता आहात, पण तुम्ही खोटे बोलले. त्यामुळे मी तुम्हाला शाप देतो की धरतीवर तुमची कुठेही पूजा अर्चा केली जाणार नाही आणि तेव्हापासून भगवान ब्रह्माची पूजा आपण करत नाही. तर भगवान विष्णूला सांगितले की तुमची सर्वत्व पृथ्वी लोकावरती पूजा केली जाईल. तुम्ही खरे आहात आणि नेहमी खरे रहा, असा आशीर्वाद दिला. आणि विष्णू आणि ब्रह्मांनी शिवजीची आराधना केली आणि प्रार्थना केली की तेही आमच्यासोबत राहावे. तेव्हा शिवजी, विष्णूजी आणि ब्रह्माजी बरोबर राहू लागले आणि हे म्हणजे त्रिमूर्ती, ब्रह्म, विष्णू, महेश. महेश म्हणजे शिवजी. अशा प्रकारे विष्णू आणि ब्रह्माजींनी शिवजीला शक्तीचा अनुभव आला आणि त्यांनी शिवजीला महादेव म्हणजे महान देव म्हणजेच महादेव असे संबोधले. तेव्हापासून शिवजीला महादेव असे संबोधण्यात येते. शिवजी हे स्वयंभू आहे, स्वयंप्रकट झाले आणि त्यांचा आदी किंवा अंत नाही. त्यांना अनादी किंवा देवादी देव महादेव असे देखील म्हटले जाते. तर ही आख्यायिका किंवा कथा तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कळवा. हा होता शिवजीच्या जन्माबद्दलचा एक छोटासा भाग. पुढचे सिक्रेट शिवजीचे काय आहे ते आपण जाणून घेऊया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा, काळजी घ्या. ओम नमः शिवाय.